तुम्ही नव्वद दिवसाला पाणी बंद करण्याचा विचार करताय का तुमच्या कांदा प्लॉटला आणि जे टेम्परेचर आहे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचं नियोजन करताय का जर तुम्ही गोंधळून गेला असाल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्यातून मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो नमस्कार मित्र मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्र तुम्ही जे हे पाठीमागं माझं क्षेत्र बघताय इथं मी किरण टेक्नॉलॉजी वापरलेली होती त्याची अपडेट तुम्हाला देतो आणि तापमान वाढतं तर पाणी व्यवस्थापन कसं करावं याच्याबद्दल पण सल्ला देतो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इतर शेतकरी मित्रांनाही या बारीक सारीक टिप्स मिळाव्यात म्हणून त्यांना शेअर करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका शेतकरी मित्र आता जो प्रश्न उद्भवत आहे तो म्हणजे पाणी द्यावं की देऊ नये आता बरेच लोक सांगताय की नव्वदव्या दिवशी पाणी बंद करावं आता हा माझ्या माग पंच्याण्णव दिवसाचा प्लॉट आहे हा केरण टेक्नॉलॉजी वापरलेला प्लॉट आहे आणि याची परिस्थिती काय या आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तुम्ही पाणी द्यावं का नाही द्यावं हे मग तुम्हाला ठरवता येणार आहे तर तुम्ही मी काय सांगतो हे शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तापमानाचा कसा परिणाम माझ्या कांदा प्लॉटवर होतोय की होत नाहीये हे देखील मी तुम्हाला समजावतो मित्र या लिंबापासून मी पलीकडे कंट्रोल प्लॉट केलेला आहे तर इकडे केरण टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि या केरण टेक्नॉलॉजीमध्ये मध्ये मला काय आढळून येत आहे त्या दोन गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे याच्यापूर्वी देखील सांगितले आहे पण जसजसे दिवस पास होत आहेत तस तसं याच्यामध्ये काय बदल दिसून येतोय हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही बघू शकता की दांडावरमेचे जे कांदे आहेत ते व्यवस्थित प्रमाणे फुगवण वगैरे झालेली आहे मग याच्यामध्ये वेगळं दाखवण्याचं काय तर मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं होतं की माझं जे फ्लड सिस्टीम आहे पाणी देण्याची पद्धत तर त्यामध्ये जे वाफ्यामधले मधला भाग आहे तेथे वरंबा आणि दांडाच्या तुलनेत कांदा फुगत नाही तर तोच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता की इथं हे दांडा वरंब्याला बघा असा कांदा बनलेला आहे आणि आतमध्ये दे देखील कांदा बनतोय व्यवस्थितरित्या आणि बरेचशी समानता यामध्ये आढळून येते आणि व्हेरिएशन जर म्हणाल तर एकदम किरकोळ पाच ते दहा टक्के मला दिसून आलेला आहे तुम्ही कोणत्याही वाफ्यामध्ये चाला मी तुम्हाला ते दाखवून देईन आणखी दुसरी गोष्ट मागच्या आठवड्यापासून जे तापमान वाढतंय त्या तापमानवाढीच्या काळामध्ये मी जेथे केरन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तेथला प्लॉट अजूनही हिरवागार दिसतोय आणि तुम्हाला मी तो वेगळाही प्लॉट दाखवतो पण तत्पूर्वी मी तुम्हाला कोणत्याही वाफ्यात जर घेऊन गेलो तर वरंबा आणि दांड हा जसा माल फुगलेला आहे तसा आतमध्ये दे देखील फुगलेला आहे आता कॅमेऱ्याच्या माध्यमातून बिनचूक दाखवणं तर शक्य नाही पण तुम्ही माझ्या प्लॉटला पुन्हा एकदा भेट देऊ शकता असं मला वाटतं तुम्हाला मी केरण टेक्नॉलॉजी आणि जो कंट्रोल प्लॉट आहे त्याच्यातला जो फरक समजावून सांगत होतो तर इकडं हा माझा केरण टेक्नॉलॉजीचा जो प्लॉट आहे तो टेम्परेचरमुळे कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव झालेला नाही किंवा तो वयानुसार एकदम व्यवस्थितपणे उतरतो आहे त्या तुलनेमध्ये जेथे मी वापरलं नाही तेथे तुम्ही बघू शकता की टेम्परेचरमुळे कसं पिवळसर प्लॉट वगैरे झालेला आहे याला कोणी लोक सनबर्ग म्हणतं आहे कोणी सनबर्ग म्हणतं आहे कोणी सनबर्न म्हणत आहे ठीक आहे कोणतीही संज्ञा लावली तरी आपल्या पिकाची परिस्थिती काय बदलत नाही पण हे सगळं झालं आहे टेम्परेचरमुळे आणि याला कोणत्याही प्रकारचा कारपा वगैरे नाही आणि माझे प्लॉट सगळे पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसाचे झालेले आहे आणि आज रोजी पाणी व्यवस्थापनाचा जर तुम्ही विचार कराल तर संपूर्ण तीव्र वापसा कंडिशनला आहे त्याच्यामुळे थोडेफार मानेमध्ये कांदे पडत आहे तर मी आज याला पाणी नियोजन करणार आहे आणि बरेच लोक जे म्हणतात की नव्वद दिवशी पाणी बंद करावं तर मित्रो तुम्ही करून बघा आणि तुम्हाला तोटा झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं त्याच्यामुळे जर तुम्ही जमिनीतून व्यवस्थितपणे काम करत असणार तर तुमच्या प्लॉटला कोणत्याही प्रकारचा त्रास टेम्परेचरपासून हवामानापासून जास्त प्रमाणात संभावणार नाही आणि जर तुम्ही फक्त रासायनिक खतं आणि रासायनिक औषधं याच्यावर जर अवलंबून राहिले तर भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची सरासरी तुमच्या कांदा उत्पादनातून मिळणार नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवा हा आता इथं जे समजा तापमानामुळे जो कांदा पिवळा पडलेला आहे तिथं माझी सरासरी घटणारच आहे पण त्या तुलनेमध्ये जर केरणचा विचार केला तर इथं मला सरासरी मिळण्याची अपेक्षा आहे आणि ते या त्या काळामध्ये मी तुम्हाला हार्वेस्टिंग करताना वजनं वगैरे सगळं करून दाखवणार आहे तर मित्र तुमची एक गोष्ट लक्षात आली ना की नव्वदव्या दिवसाला कधी पाणी बंद करू नका आपल्या जमिनीच्या पोतानुसार वापसा कंडिशन बघून पाणी द्या आपल्या कांद्याची परिस्थिती बघून त्याची मानपात बघून आपण पाणी देणं सोयीचं ठरणार आहे त्याच्यातून आपल्याला सरासरी देखील वाढणार आहे अशाच बारीक सारीक टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील त्याच्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इतर शेतकरी मित्रांना देखील या टिप्सच्या माध्यमातून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर त्यांनाही तुम्ही शेअर करा जे तुमचे नातेवाईक मित्र शेतकरी असतील विशेषतः कांदा उत्पादक असतील आणि लाईक करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढच्या अशाच एखाद्या माहितीपूर्ण महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार